अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। पुलवामा येथे अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना जामनेर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने मेणबत्ती पेटवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। शहरातील नगर परिषद चौकामध्ये या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी नगर अध्यक्षा साधना महाजन, सर्व सन्माननीय नगरसेवक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सुद्धा शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी पाकिस्तान सरकार आणि दहशतवाद्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी पाकिस्तानचा पुतळा सुद्धा जाळण्यात आला। श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इथं उपस्थित झालेल्या आहात। मी जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पहार अर्पण करून शहीदांना श्रद्धांजली या ठिकाणी द्यायची आहे। या शहीदांना श्रद्धांजलीपर दोन शब्द जामनेर नगरीचे नगरसेवक नाजिम पार्टी हे अर्पण करते। जवानों के ऊपर दहशत गर्दों ने हमला किया और हमारे भारत के 42 जवान उसमें शहीद हुए। हम सब भारत के एकजुट होके, मैं पंतप्रधान का आज भाषण सुना हूँ, पंतप्रधान ने पूरे एसआरपी को और जवानों को आदेश दिया है कि आप अपने तरीके से इस अंजाम को पूरा सफाया करो। हम पाकिस्तान के मुर्दाबाद के नारे लगा के पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम, अमर रहे वीर जवान, अमर रहे भारत माता की जय। काल पुन्हा पुलवामा येथे श्रीनगर वरण जम्मू वरण श्रीनगर कडे जाताना आपल्या भारत देशाचे जांबा जवान, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान आपल्या सगळ्या 2000 सैनिकांसोबत जात असताना पुलवामा येथे अतिरेक्याने विस्फोटाने भरलेली वाहन आपल्या सैनिकाच्या बसवरती आदळून फार मोठा विस्फोट त्या ठिकाणी केला आणि त्या दुर्घटनेमध्ये, त्या विस्फोटामध्ये, त्या हल्ल्यामध्ये आपल्या भारताचे जांबास 42 जवान त्या ठिकाणी शहीद झाले। हा हल्ला फार मोठा भयानक असा हल्ला आपल्या देशावरती झाला आहे। संपूर्ण देश या ठिकाणी दुःखाच्या सागरात बुडालेला आहे। संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट या ठिकाणी आलेली आहे। आतापर्यंत असा हल्ला झालेला नाही, एवढा भयानक हल्ला आपल्या देशावरती, आपल्या देशाच्या सैनिकांवरती या ठिकाणी झाला आहे। त्याच्यामध्ये आपले 42 सैनिक शहीद झाले आहे। त्यांचं बलिदान कुठल्याही परिस्थितीत व्यर्थ जाणार नाही असे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांनी काल या ठिकाणी सांगितलं की त्यांच्या या सगळ्या शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबासोबत आपण सगळेजण, आपला सारा देश या आपल्या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाच्या सोबत आहे। आणि या ठिकाणी खरं तर गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय की आपल्या देशाचे लाडके नेते, देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी आपल्या सैनिकांना या ठिकाणी सारी मुभा दिली आहे, सारं स्वातंत्र्य या ठिकाणी दिलं आहे। आपण गेल्या अनेक दिवसापासून बघतोय की अनेक सैनिकांकडनं या अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी कारवाया होत आहेत। सर्व ठिकाणी त्यांना खात्मा करून या ठिकाणी देशाचे संरक्षण त्या ठिकाणी होत असताना सर्व या अतिरेकी लोकांनी
त्या ठिकाणी सरळ त्यांना आपल्या सैनिकांची लढता येत नव्हतं, म्हणून दुसरा पर्याय, दुसरी रणनीती आखली आणि आपल्या या जाणाऱ्या सैनिकांच्या बसवरती त्या ठिकाणी विस्फोट घडून आणला. खरं तर हा फार मोठा भ्याड हल्ला आहे. याचा जसा हल्ला भयानक आहे तसाच बदला देखील आपल्या देशाकडनं घेतला जाईल. यामध्ये कुठलाही संकोच नाही आहे. आज मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी परमेश्वराकडे प्रार्थना करतो, या सगळ्या शहीदांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच या ठिकाणी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि आपला सारा देश या ठिकाणी आता एकजूट झाला आहे, कारण अशी परिस्थिती आली आहे आपल्या सगळ्यांनाच आता आपल्या सगळ्यांना एकत्र व्हायचंय. आपण सारे प्रथमतः भारतीय आहोत, याच भूमिकेतून आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन या दहशतवादी हल्ल्याचा या ठिकाणी निषेध करायचा आहे. पुनश्च मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांना नमन करतो. जय हिंद. भारत माता की जय. पाकिस्तान मुर्दाबाद. पाकिस्तान मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. पाकिस्तान मुर्दाबाद. आम्हा येथे जो हल्ला आपल्या जवानांवर झाला त्याच्या निषेधासाठी आणि शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत. खरं तर अशा या संकट समयी आपण सगळ्यांनी एक संघ राहून या जवानांना आपण श्रद्धांजली देणार आहोत. इथे सर्वप्रथम शांती मंत्र जगदीश बैरागे म्हणेल, त्याच्यामध्ये आपण शांती मंत्र म्हणू. त्यानंतर या शहीद जवानांना आपण पुष्पांपण करून श्रद्धांजली अर्पण करू आणि त्यानंतर ज्या अतिरेक्यांनी या संघटनेने जबाबदारी घेतलेली आहे त्याचा पुतळ्याचं प्रतिकात्मक आपण दहन या ठिकाणी करणार आहोत आणि या हल्ल्याचा निषेध करणार आहोत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण 2 मिनिटं स्तब्ध उभे राहून शहीदांना श्रद्धांजली अर्पण करू, त्यानंतर शांती मंत्र होईल. पूर्णमेवाय वशिष्यते. ओम शांती शांती शांती. भारत माता की जय. आपण सगळ्यांनी पुष्प. पाकिस्तान मुर्दाबाद. पाकिस्तान मुर्दाबाद. पाकिस्तान मुर्दाबाद. पाकिस्तान मुर्दाबाद. भारत माता की जय. अमर रहे अमर रहे वीर जवान. अमर रहे अमर रहे अमर रहे वीर जवान. अमर रहे. वंदे मातरम. वंदे मातरम. ते मणकट होती जो सर्ग मागे सर्ग मागे. पाकिस्तान मुर्दाबाद. पाकिस्तान मुर्दाबाद. वंदे मातरम. वंदे मातरम. नमस्कार. मी जामनेरातील एकच वासी आणि 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या जैश मोहम्मद कडून या भांडणामध्ये आपले 42 शूरवीर शहीद झाले आणि याच्याच निषेधार्थ ही आज एक कॅन्टर रॅली काढण्यात आली. तर माझी भारतीय सरकारकडून एकच मागणी आहे, जशी युरी या हल्ल्याची जसा त्यांनी बदला घेतला सर्जिकल स्ट्राईक करून, तर याच वेळेस त्यांनी 42 ऐवजी 420 मारावे आणि याचा चांगल्या प्रकारे बदला घ्यावा. कारण की 42 जण जे होते ते म्हणजे 42 जण वारले असं नाही, तर 42 कुटुंबसुद्धा उद्ध्वस्त झाले त्याच्यामध्ये. कोणाचा भाऊ गेला, कुणाचे वडील गेले, कुणाचा मुलगा गेला, सर्व बेघर झालेले आहेत. आणि भारतीय सरकारकडून मी एकच मागणी की त्यांनी याचा बदला घ्यावा आणि
आम्ही त्या कुटुंबियांसोबत आहोत, बस एवढीच मी मागणी करतो, मला दुसरं काहीच नाही आहे, नको बुलेट ट्रेन, नको बाकीच्या गोष्टी, फक्त अतिरेक्यांचा खात्मा हा संपूर्णपणे झालाच पाहिजे, हीच मागणी. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.